पीक विमा मिळवण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना टाळाटाळ करण्यात येत होती. कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना चांगली वागणूक सविस्तर माहिती देण्याचे टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः इफको टोकियो या विमा कंपनीमध्ये अचानक भेट देऊन तपासणी केली असता यावेळी कार्यालयात आवश्यक कार्यवाहीसाठी यंत्रणा आढळली नाहीये. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना विमा प्राप्त होण्यासाठी योग्य कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून आले, तर उपस्थित प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तर मंत्री महोदयांना मिळाले नाहीये. त्यामुळे या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. मदत देणं टाळलं तर आता आपण या कृषी कंपनीच्या विमा कंपनीच्या कार्यालयात भेट सुद्धा दिलेली आहे. अशा कंपन्यांवर नेमकी काय कारवाई करण्याची मागणी देणार आहात? मला वाटतं की जे काही नियमावली केंद्र शासनाने घालून दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे विमा कंपनीने जिल्हा पातळीवर त्याचं स्वतःचं कार्यालय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांचं नुकसान झाल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी 72 तासाच्या आत शेतकऱ्यांना कळवायच्या आहेत. बऱ्याचदा असं दिसून येतं की विमा कंपन्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी फोन स्वीकारत नाही, त्यांचं कार्यालय नाही, आणि म्हणून आज मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी CEO आम्ही सगळ्यांनी त्या कार्यालयाला भेट दिली. आधी तर असं सांगण्यात आलं होतं की कृषी कार्यालयामध्ये ते तिकडे बसतोय, पण तिथं गेल्याच्यानंतर तिथं पण तो प्रतिनिधी दिसून आला नाही. त्याच्यानंतर त्या प्रतिनिधीला शोध घेतल्याच्यानंतर त्याचं कार्यालय कुठं आहे त्या कार्यालयाला आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. एक 6x6 एक रूम की ज्याला विजेचं कनेक्शन नव्हतं आणि एक गोडाऊनसारखं रद्दी पडलेलं कार्यालय त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मी सचिवांना या संदर्भामध्ये गांभीर्याने नोंद घेण्याची सूचना केलेली आहे आणि त्या विमा कंपनीवर कारवाई करण्याची पण सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अशा कोणाला जर कृषी विभागाचे कोण अधिकारी जरी पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल.